70 वर्षानंतरही त्या घरच्या माय मावली हंडा घेऊन विहिरीवर जायच्या, नदीवर जायच्या, त्यांच्या घरी 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी हे मोदीजींनी त्या ठिकाणी पोहोचवलं. राजाभाऊंवर माझं विशेष प्रेम आणि त्याचं कारण आहे, जो व्यक्ती 24 तास जनतेमध्ये राहतो, जो व्यक्ती 24 तास जनतेचा विचार करतो, जो व्यक्ती 24 तास जनतेसाठी संघर्ष करतो, तोच व्यक्ती आम्हाला प्रिय असतो. आणि तसे आमचे राजाभाऊ राऊत आहे. हे पाणी दुष्काळी भागापर्यंत पोहोचवायचं मला सांगताना आनंद वाटतो. आम्ही या जवळजवळ 3,500 कोटी रुपयाच्या योजनेला त्या ठिकाणी तत्वतः मान्यता दिली आणि वर्ल्ड बँकेने देखील त्याला पैसा द्यायचं मान्य केलं. येत्या भागामध्ये हे सगळं पाणी या जिल्ह्यामध्ये पोहोचवून हा जिल्हा आणि विशेषतः जिल्ह्याचा जो काही भाग आहे दुष्काळी, त्याला या ठिकाणी दुष्काळ मुक्त करण्याचं काम आम्ही करणार आहे. मला म्हणावं असं वाटतं, काय गर्दी, काय उत्साह, काय जिंकण्याची तयारी, सगळं ओके मध्ये आहे. नुसतं ओके नाही, एकदम जंक्शन आहे. याकरता पवार साहेबांचा राग आहे की जे पवार साहेबांना जमलं नाही ते 5 वर्षात तुम्ही करून दाखवलं. आणि म्हणून पवार साहेब म्हणतात, वाटेल ते झालं तरी रणजित नाईक निंबाळकरला पाडा, कारण हा पुन्हा निवडून आला. 5 वर्षात आमची दुकानं बंद करायला निघाला, पुन्हा 5 वर्ष निवडून आला तर हा काय करेल.